गेल्या अनेक दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत. मुंबईतील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत. वरळीतही अशाच पद्धतीने खड्डे पडलेले आहेत. मात्र लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनाला मंत्री आदित्य ठाकरे येणार असल्याने हे खड्डे तत्काळ बुजवण्यात आले. याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. पावसामुळे मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत. मात्र हे खड्डे जे आहेत ते अजूनही बुजवले जात नसल्याचं दिसून येत आहे. पण आज आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात येणार म्हटल्यावर या ठिकाणी खरं तर खड्डे बुजवायची मोहीमच सुरू झालेली बघायला मिळते. आपण बघते की रस्त्यांवर या ठिकाणी ज्या परिसरामध्ये हे डांबर लावलेले आहेत या ठिकाणी खरं तर हे खड्डेच पडलेले होते आणि वाहतुकीला मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक दिवसांपासून अडथळा जो आहे तो दिसून येत होता. मात्र या ठिकाणी कोणीही लक्ष देत नसल्याचं देखील तितकंच समोर येत होतं. आज आदित्य ठाकरे या ठिकाणी वरळी कोळीवाडा परिसरामध्ये लसीकरणाच्या मोहिमेला उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत आणि त्याच्यामुळे ते कळताच या ठिकाणी जे आहेत ते खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू झाली. BMCची अगदी घाई सुरू झाली आपण असं म्हणू शकतो. आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी जे आहेत ते डांबर टाकण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलं. आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर सर्वसामान्य मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. मात्र तरी देखील या ठिकाणी कोणीही खड्डे बुजवायला तयार नव्हतं. पण मंत्री येणार म्हटल्यावर या ठिकाणी हे रस्ते जे आहेत ते खड्डे रस्त्यांवरचे खड्डे जे आहेत ते बुजवत असल्याचं देखील दिसून आलेलं आहे. आणि त्यांच्याचमुळे खरं तर हा रस्ता जो आहे तो अखेर आता खड्डा मुक्त झाला असल्याचं दिसून आलेलं आहे. कॅमेरापर्सन राकेश शेळकसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.